कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. लाडके नेते, देशाचे लाडके नेते आदरणीय पवारसाहेब, आजच्या या कार्यक्रमाला मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेले सातारचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील साहेब, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अरुणांना लाड, सांगली मिरज कुपवाड, महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष संजय बजाज, आमचे ज्येष्ठ नेते माननीय रावसाहेब पाटील, इथं उपस्थित असणारे विनायकराव अण्णा पाटील ज्यांचा आज प्रवेश होतोय, त्या प्रवेशाच्या सोहळ्यासाठी जे आपण सगळे उत्सुक आहात ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, प्रतिभा पाटील नगराध्यक्ष, संदीप मुळीक, कमलाकर पाटील, सुरेश पाटील, विजय बापू पाटील, बाळासाहेब पाटील, भरत देशमुख जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या शहर राष्ट्रवादीचे युवकांचे अध्यक्ष राहुल पवार, सारंग पाटील, आपल्या जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद भाऊ लाड, आपले तरुण नेते सुशांत देवकर, माणिकराव तात्या पाटील, आपले ज्येष्ठ नेते गंगाधर अण्णा लकडे, विशाल पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, निवास नाना पाटील, हरिभाऊ माने, जयदीप यादव, आनंदराव पाटील, विष्णू माने, सर्वच खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील सर्व मान्यवर कार्यकर्ते, सभागृहात असणारे आणि या कॅम्पस मध्ये खाली गवतावर बसून हा कार्यक्रम बघणारे हे सगळे सर्व सदाशिवराव पाटील भाऊ यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि बंधू भगिनी, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सदाशिवराव पाटील भाऊ आणि तुम्हा सर्वांनी प्रवेश करावा हे अनेक कालावधीपासून आम्ही बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण होत. विधानसभेच्या आधी जर हे झालं असत तर चित्र आणखीन वेगळं दिसत असत. आपल्या तासगाव विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार सुमनताई पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. खरं म्हणजे कैलासवासी हनुमंतराव पाटील यांचा आणि आदरणीय पवार साहेबांचा फार जुना संबंध, किंबहुना या जिल्ह्यामध्ये संघटना काँग्रेस त्या नावाने विधानसभा लढवून सदाशिवराव पाटील यांचे वडील लोकनेते हनुमंतराव पाटील हे आमदार झालेले. त्यावेळच्या संघटना काँग्रेस किंवा पवार साहेबांच्या पक्षामध्ये पवार साहेबांचे सगळ्यात विश्वासू या जिल्ह्यात जर कोण असतील तर हनुमंतराव पाटील. आणि त्यामुळं हा ऋणानुबंध जुना आहे. 2004 आणि 2009 या 10 वर्षाच्या काळात हनुमंतराव पाटील सदाशिवराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व आमदार म्हणून केलं. आपण 2 वेळा त्यांना विधानसभा निवडून देण्याची किमया केली. मधल्या काळात बऱ्याच स्थित्यंतर घडली.
पण आज पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज सदाशिवराव पाटील आणि आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक नेते काही होते, बऱ्याच लोकांनी आमचा पक्ष सोडला, बरेच लोक पक्षापासून दूर गेले, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या मतदारसंघात पोकळ्या निर्माण झाल्या. या मतदारसंघामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या मित्र पक्षांनी एकत्रित येऊन सदाशिवराव पाटील यांच्या उमेदवारीला मान्यता दिलेली होती. फार मोठं मतदान 91,000 सदाशिवराव पाटील यांना आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कामात न पडले. आज पवार साहेबांना मी सांगू इच्छितो की विट्यातल्या 25 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवक हे हनुमंतराव पाटील यांना मानणार आहेत. ते आज प्रवेश करतात. जवळपास 30-35 खानापूर तालुक्यातले ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवेश करतात. आटपाडी तालुक्यातली असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, ते प्रवेश करतात. आणि म्हणून मला खात्री आहे की खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये पुन्हा जोमेनं राष्ट्रवादी काँग्रेस उभा करण्याची जबाबदारी आपण सगळे आज घेत आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघाचं चित्र फार चांगल्या पद्धतीनं दुरुस्त होईल आणि येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि भविष्यात येणारी विधानसभा हे लक्ष ठेवून आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले. आदरणीय पवार साहेबांच्या सारखा मातब्बर नेता या देशात आपल्या बरोबर आहे. मला खात्री आहे की 2024 ला जरी आम्ही यावेळी 54 असलो तरी 2024 ला या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष करण्याची जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी जर काम केलं तर मला खात्री आहे की खानापूर आटपाडीची जागा देखील राष्ट्रवादीच्या नावावर लिहिणं आवश्यक ठरेल. मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेत नाही. आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी मुद्दामून पवार साहेबांनी वेळ दिला. भविष्यकाळात विद्याला येऊन पवार साहेब वेगळा मोठा कार्यक्रम विधायक कामाचा घेणार आहे. सदाशिवराव पाटील भाऊ यांचं म्हणणं होत की प्रवेशाचा कार्यक्रम हा लहान करू, आम्ही 15-20 जण येतो, पण 15-20 जणांची भाऊ तुमची व्याख्या एवढी मोठी आहे मला लक्षात आलं नाही. आणि म्हणून मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी एवढाच विश्वास देतो की तुम्ही सगळे जे आलेले आहात त्यांना या पक्षाचे पक्षवाढीसाठी जे जे लागेल ती मदत आणि सहकार्य सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करू. तुम्ही पक्ष वाढवण्याचं काम करा, त्या ठिकाणी कोणतीही अडचण आली तर तुमच्या मागे उभं राहण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सगळे करू एवढाच विश्वास देतो. तुम्हा सर्वांचं पक्षात स्वागत करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mein mai yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho. Chitra tumhi sa